अब बात ठाणे जिले के कल्याण शहर की, जहां डंपिंग ग्राउंड की जमीन को लेकर लगातार विरोध प्रदर्शन जारी है। ठाणे जिले के कल्याणपुर की, जहां मंगलगढ़ के पट्टे से स्थित डंपिंग ग्राउंड इस समय स्थानीय रहवासियों के लिए मुसीबत का सबब बना हुआ है। बताया जा रहा है कि उस ठाणे गांव में उल्लासनगर महानगर पालिका द्वारा कचरा डंप करने के लिए जमीन महाराष्ट्र सरकार की तरफ से दी गई है, लेकिन उस ठाणे गांव के लोगों ने इसका कड़ा विरोध किया है। उल्लासनगर महानगर पालिका के अधिकारी पुलिस की लंबी फौज लेकर मौके पर पहुंचकर जहां सीमांकन किया जाना था, वहीं स्थानीय विधायक गणपत गायकवाड़ भी मौके पर पहुंचे और इस दौरान उनकी मनपा अधिकारियों के साथ कहा सुनी हो गई और विधायक ने कहा कि सत्ता के मद में सरकार और प्रशासन पूरी तरह से मस्त है, इन्हें जवाब देने में बीजेपी सक्षम है। तीन दिवसाच्या आधी आयुक्तांशी माझं बोलणं झालं की आपण संयुक्त बैठक घेऊन आपण गावकरी आणि आपण आणि ती जागा आपण निश्चित करू, पण एवढं सांगितल्याच्या नंतर महानगर उल्हासनगर महानगरपालिकेचे लोक त्या ठिकाणी गेले, जबरदस्तीने गावकऱ्यांवरती दादर गेले आणि आम्ही करणारच, कब्जात घेणारच। एक खरं बघलं तर तिथे जी शाळा आहे त्या शाळेमध्ये जवळजवळ 30 गावची लोक तिथं विद्यार्थी शिक्षण घेतात आणि त्या शाळेच्या 50 मीटर बाजूपासून डंपिंग या लोकांनी चालू केलं आहे, तर तिथं मुलं शिक्षण घेऊ शकत नाही। म्हणून गावकऱ्यांचं म्हणणं होतं का त्याच सर्वे नंबरमधील पुढे जागा आहे तर तिकडे घ्या, पण राजकारण करून दादागिरी करून दडपशाही करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे मी त्यांना धावेवरती धरलं आणि त्यांना विचारणा केली का हे चुकीचं काम तुम्ही का करता, मग तुम्हाला जेवढं करायचं आहे तर तुमच्या महानगरपालिकेमध्ये सरकारी जागा आहे तिथं तुम्ही प्रोजेक्ट